प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मंत्रिमंडळ निर्णय अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार एकोणावीस अघोषित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्यांना तसेच घोषित उच्च माध्यमिक शाळा तुकड्यांवरील त्रेचाळीस हजार एकशे बारा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तीनशे चार कोटी रुपये अनुदान देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी तर काय आहे नेमकी सविस्तर शासन निर्णय त्याच्यातील जे महत्त्वाच्या ज्या तरतुदी आहेत त्याविषयी आता आपण माहिती बघणार आहोत तर शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री या यांनी ही सर्व माहिती दिलेली आहे <coughs> मंत्रिमंडळाच्या दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार एकोणावीसच्या बैठकीत अघोषित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्यांना तसेच घोषित उच्च माध्यमिक शाळा तुकड्यांना वीस टक्के अनुदान मंजुरीचा त्याचप्रमाणे वीस टक्के अनुदान मंजूर केलेल्या शाळा व वा तुकड्यांना वाढीव अनुदान मंजुराबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले त्यातील पहिला महत्वाचा निर्णय आहे अघोषित प्राथमिक दोनशे शहात्तर शाळा व एक हजार एकतीस तुकड्यांवरील दोन हजार आठशे एक्कावन्न शिक्षक व शिक्षकेतर पदांना दिनांक एक एप्रिल दोन हजार एकोणवीस पासून वीस टक्के अनुदान मंजूर करण्यात यावे दुसरा महत्वाचा यामधील टीप आहे अघोषित माध्यमिक एकशे अठ्ठावीस शाळा व सातशे अठ्ठ्याण्णव तुकड्यांवरील दोन हजार एकशे साठ शिक्षक शिक्षकेतर पदांना दिनांक एक एप्रिल दोन हजार एकोणावीसपासून वीस टक्के अनुदान मंजूर करण्यात यावे <coughs> त्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा यातील जो मुद्दा आहे उच्च माध्यमिकच्या पंधरा घोषित तुकड्यांवरील चौतीस शिक्षकांना एक एप्रिल दोन हजार एकोणावीसपासून वीस टक्के अनुदान मंजूर करण्यात यावे त्यानंतर दुसरा पुढचा मुद्दा आहे शासन निर्णय एकोणावीस नऊ दोन हजार सोळानुसार वीस टक्के अनुदान मंजूर केलेल्या त्याचप्रमाणे शासन निर्णय दिनांक एक व दोन जुलै दोन हजार सोळानुसार पात्र घोषित केलेल्या वीस टक्के अनुदान मंजूर केलेल्या दोन हजार चारशे सतरा शाळा व चार हजार पाचशे एकसष्ट तुकड्यांवरील अठ्ठावीस हजार एकशे सत्तावीस शिक्षक शिक्षकेतर पदांना वाढीव वीस टक्के अनुदान मंजूर करण्यात यावे त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे उच्च माध्यमिकच्या घोषित एकशे तेवीस शाळा व साठ तुकड्यांवरील अतिरिक्त शाखांवरील एकूण सातशे त्रेपन्न शिक्षक शिक्षकेतर पदांना एक एप्रिल दोन हजार एकोणावीस पासून वीस टक्के अनुदान मंजूर करण्यात यावे त्यानंतर पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे तसेच उच्च माध्यमिकच्या अघोषित सोळाशे छप्पन्न शाळा पाचशे तेवीस तुकड्या व एक हजार नऊशे एकोणतीस अतिरिक्त शाखांवरील नऊ हजार सत्त्याण्णव शिक्षक शिक्षकेतर शिक्षक पदांना एक एप्रिल दोन हजार एकोणावीसपासून वीस टक्के अनुदान मंजूर करण्यात यावे त्यानंतर <coughs> आजच्या मंत्रिमंडळ निर्णयामुळे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या एकूण चार हजार सहाशे तेवीस शाळा आठ हजार आठशे सत्तावन्न तुकड्यांवरील त्रेचाळीस हजार एकशे बारा शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे त्यासाठी तीनशे चार कोटी रुपये अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे याकरिता सातव्या वेतन आयोगानुसार अपेक्षित रक्कम पाचशे शेहेचाळीस कोटींची पुरवणी मागणी पुढील अधिवेशनात सादर करण्यात येईल याचाच अर्थ असा होतो की ज्यावेळेस पुढचं जे अधिवेशन होईल म्हणजेच इलेक्शन झाल्यानंतर जे अधिवेशन होईल त्यामध्ये ते देण्याचं मंजूर करण्यात आलेलं आहे याचाच अर्थ सध्या हे अनुदान पुढच्या वेळेस जर हे सरकार आलं तर त्यावेळेस त्यांचं जर सरकार आल्यानंतर जे अधिवेशन असेल त्या अधिवेशनात ही जी तरतूद आहे ती मिळू शकते त्याचप्रमाणे शासन स्तरावर नव्याने प्राप्त झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्यांचे तसेच क्षेत्रीय स्तरावर तपासणी सुरू असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्यांचे त्याचप्रमाणे दोन हजार बारा नंतर नैसर्गिक वाढीने मंजूर दिलेल्या तुकड्यांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यावर मंत्रिमंडळासमोर ठेवण्याबाबत मागणी करण्यात आली मंत्रिमंडळाने त्याची नोंद घेतली या संदर्भातील कार्यवाही विविध पद्धतीने सुरू राहील <coughs> आता या जे आरमध्येच ही मागणी का करण्यात आलेली होती तर अनुदानाची मागणी विविध शिक्षक संघटना शिक्षक आमदारांकडून करण्यात येत होती त्यानुसार हा विषय निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजूर व्हावा म्हणून शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांनी याबाबत मुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री यांची भेट घेतली होती मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांनी ही सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने या विषयाची फाईल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते या विषयाची फाईल मंजुरीसाठी वित्त विभागाकडे पाठवल्यानंतर त्याला दिरंगाई होऊ नये म्हणून शालेय शिक्षण मंत्री यांनी आपल्या कार्यालयामार्फत या, या विषयाचा पाठपुरावा करीत होते सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर म्हणजेच अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार एकोणावीस रोजी जी काही बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये हा विषय मंजुरीसाठी आणण्यात आला व राज्यातील त्रेचाळीस हजार एकशे बारा शिक्षकांना दिलासा देणारा निर्णय अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार एकोणावीसच्या दो बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे